तुला माहिती आहे हा कोण आहे? हा ना, हा हा जिम्मा आहे. मी खेळवलं याला लहानपणी, मी माझ्या हाताने भरवलं याला. जेव्हा घरात कोणी नसायचं ना, तेव्हा मी ह्याच्याशी बोलायचे, ह्याने मला कधी एकटं पडू दिलेलं नाही. किती उदमरलं असेल त्याला. जिम्मा, आपल्याकडे कोण आलाय बघ? सौमित्र दादा आलाय. मी ह्याच्याशी लग्न करणार आहे, चालेल ना तुला? हो म्हणाल. काय रे हा, ह्याला अनहायजेनिक म्हणली काय? कसा अनहायजेनिक कसा वाटू शकतो तिला? फील बघ ना, तू तू बघ, फील बघ त्याचा. नाही राहू दे. का तुला पण घाणेरडा वाटतोय का तो? नाही, आता माझा साला आहे ना तो, उगाच कान बिन पिळला तर काय करू. बर झिम्मा, हे बाई तुझ्या ताईसारखं वागू नकोस. ती आंघोळीला जाऊ ना जाऊ, तू आत्ताच्या आत्ता वॉशिंग मशीन मध्ये जा, मस्त जकुझी बाद घे, त्यानंतर असं फ्रेश आपण भेटू, मस्त नाश्ता बिश्ता करू, गप्पा मारू, काय कळलं का? हो म्हणते. आणि हो, तुला सांगितलेलं ते आईला फोन केलास का? हो केला ना फोन, पण तिची चौकशी करायला नाही केला. तू झिम्माला डस्टबिन मध्ये का टाकलंस हे विचारायला केलं. नाईस, व्हेरी गुड. म्हणजे तू भांडायला फोन केलास, चौकशील नाही. त्यांनी केली का कधी चौकशी? चांगली चांगली गोष्ट आहे, त्यांनी नाही ना केली चौकशी, आपण पण नाही करायची. हे बघ, आपल्याकडे भांडायला मुद्दा आहे आत्ता. आणि हे तुझ्या त्या जिम्माला फेकलं ना कचऱ्यात, असं कसं? आपल्याकडे मुद्दे, आपण भांडत राहायचं फार, त्यांना म्हणजे त्रास होईपर्यंत भांडायचं आपण. म्हणजे जेव्हा त्यांना त्रास होईल ना, मग ते तुला त्रास देतील, मग आपण त्यांना त्रास द्यायचा, आपल्याला त्रास झालाय, कळलं? म्हणजे असं त्रासाचे आपण कंटिन्यू ठेवत जायचं, चालू दे. आणि आपण अपेक्षा पण ठेवायची की त्यांनी आपल्या लग्नाला सपोर्ट करावा. व्हेरी नाईस, गुड. एक माझा वेगळा स्टेटस आहे, कळलं? आणि विघ्नेश, तुझा स्टेटस काय सांगते? तू चौकीदार आहेस या घराचा, तुझ्यावर जबाबदारी आहे यांची, यांच्यावर लक्ष ठेवायचं. गेल्या वेळेला दादांनी सटला होता, या वेळेला जर का बाबांनी सटले तर तू आहेस आणि उदबत्ती. चटका लावून गेली. होमिओपॅथी इज अल्कोहोल. व्हॉट? टिंक्चर मेडिसिन म्हणतात की दारूच असते. हो, हा माणूस जो स्वतः दारू विकतो लोकांना, तो म्हणतो की तुम्ही दारू घेऊ नका. म्हणजे म्हणजे तो एकटा आहे, आपण सगळे मेजॉरिटी मध्ये. रोकडा तस नाही ग, पण तू बघ ना, आपण दारू पिणाऱ्याला खालीच बघतात यार. आपण काय बेवडे होत का यार? रस्त्यावर पडतो का आपण? एक्झॅक्टली. त्यापेक्षाही पुढे जाऊन जरा, तुम्हाला माहितीये का नाही मला माहित नाही, पण जगात सगळ्यात जास्त हिंसा करणारा माणूस ज्यांनी दुसरं महायुद्ध सुरू केलं म्हणजे हिटलर, तो स्वतः व्हेजिटेरियन आणि दारू न पिणारा होता. बोला, काय सांगतोस? खरंच का? चुंबक जाऊन बघून आलाय स्वतः त्याला खाताना आणि पिताना. ओके ओके, बस बस, जोक सपाट. तुम्हाला सगळ्यांना करायचे ना होली पार्टी, ठीक आहे मग तुम्ही करा.
करा काय करा. नाही यावेळेला त्या डॉक्टरला धडा शिकवायचा, त्याला रितसर इंजेक्शनच द्यायचं. तू बघ काय बोलतोय हा, ते नको रे उगाच साधं पोरग येते कशाला उगाच. नाही असं कसं मैत्री, असं कसं म्हणजे सगळ्यांना एन्जॉय करायचंय ना, मग त्याच्या एकट्याच्या आनंदासाठी सगळ्यांच्या आनंदावर विरजण. मग आपण त्याला आपल्यामध्ये करूया ना काय. म्हणजे त्याला हलकीशी पाजूया. काही काय जग इकडचं तिकडं झाला ना तरी सुद्धा सौमित्र ड्रिंक्स घेणार नाही. नाही म्हणजे तुला सौमित्रचं कधीच न दिसलेलं रूप दिसेल. बघ म्हणजे तू बघ, फुल रॉक स्टार धिंगाणा घालणारा, फुल यो यो. एक्साइटिंग आहे तशी ऑफर. म्हणजे होऊ शकतं असं, आपण करू शकतो असं, पण कसं वागेल तो नेमकं काय करेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला गनिमिक आवाज करावा लागेल नेहमी सारखा. गनिमिक आवाज म्हणजे त्याला खिंडीत गाठायचं आणि त्याच्या नकळत हल्ला चढवायचा, त्याचं लक्ष इकडे डायव्हर्ट करायचं आणि आपण इकडून हल्ला, इकडून दारूचा ग्लास आता. एक मिनिट एक मिनिट, दुसरीकडे लक्ष वेधायचं म्हणजे काय करायचं. काय करायचं म्हणजे आपल्याला आलेले SMS चेक करायचे. हा अरे यार काय नाहीये शक्य नाहीये. अरे नको रे संपेल तो. नाही 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 काय 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 पाठवलं हे सांग ना महिना. अरे मैं किसी किसी को नहीं बताऊंगी. सांग ना यार. बघ मी मगाचपासून तुझा फोन सारखा सारखा कट करतोय तरी तू मला फोन करतेस. चिडलायस का माझ्यावर? बोल लवकर, कोणते असाइनमेंट करायचे? 31 चा काय प्लॅन आहे तुझा? तुझा 31 चा काय प्लॅन आहे? ऍक्च्युली ना माझ्याकडे कपल पासेस आहेत, पण आई म्हणते की असं विश्वासातलं कोणी नसेल तर कसं पाठवू ना तुला. हा मग माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. ऍक्च्युली 3 पार्टीचे इन्व्हिटेशन आहेत मला. म्हणजे नाही येणारच ना तू? म्हटलं का मी तुझा आता एवढाच विश्वास आहे माझ्यावरचा, तर त्या विश्वासाला मी तडा नाही जाऊ देणार. म्हणजे येतोयस तू? येतोय मी. अमेझिंग, ग्रेट. यु नो व्हॉट, आपण भेटलो ना 31 च्या पार्टीला की आपल्यातले सगळे इश्यू सॉर्ट करू. ओके 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 देन बाय सी यू. मला तुला खूप महत्वाची गोष्ट द्यायची. काय देणार तू?